हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मी होम शेफ नमिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण रेसिपी बघणार आहोत तर राजमाची भाजी कशी बनवली जाते, आणि ती फार टेस्टी आणि महत्त्वाचं म्हणजे खूप हेल्दी असते. तर सोप्या पद्धतीने राजमा आपल्याला कसं बनवता येईल ते आज आपण बघूयात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे राजमा उकडून घेतलेला आहे. ज्यावेळेस मी राजमा उकडायला टाकला होता त्याच्यावेळेस मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि अख्खे खडे मसाले टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे आपला राजमा शिजलेला आहे. त्याच्यामध्ये खडे मसाल्यांमध्ये मी टाकलं होतं आपलं लवंग, मिरी असं आणि अख्खी विलायची, हिरवी विलायची मी त्यामध्ये टाकली होती. तुम्हाला हवं असेल तर राजमा शिजल्यानंतर तुम्ही ती काढून घेऊ शकता. आता मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये लसणाच्या कळ्या, नंतरून कांदा आणि जे टोमॅटो आहे त्याचं वरचं फक्त काढून इथे बॉईल व्हायला ठेवलेलं आहे. आपल्याला हे जे मिश्रण आहे ते 10 ते 15 मिनटं बॉईल करायचं आहे. एक जर 15 मिनटं करत असाल तर 10 मिनटानंतर तुम्हाला त्यामध्ये लाल मिरची घालायची आहे. सुकी लाल मिरची जी असते ती घालायची आहे, कारण ती त्यामध्ये पिसल्यानंतर एक स्मूथ टेक्स्चर जे म्हणतो आपण ते भाजीला येतं. त्याचबरोबर करी एकदम लालसर दिसते, म्हणजे मस्त छान कलर पण येतो तिला. म्हणजे दोन्ही गोष्टी तुमच्या ज्या आहेत, स्मूथपणा आणि रंग, ह्या दोन्ही गोष्टी या एका मिरचीमुळे कवर होऊन जातात. आता हे सर्व मी पाण्यातून काढून घेऊन थंड करून घेतलं होतं. आपण ज्यावेळेस पिसतो त्यावेळेस त्याच्याबरोबर जी साल आहे ती शिजल्यावर टोमॅटोची वेगळी होते, तर ती आपल्याला काढून मस्तपैकी बारीक स्मूथ पेस्ट बनवून तयार करायची आहे. इथे बघू शकता तुम्ही मी कढाई ठेवली आहे. कढाईत आता मी तेल गरम करते. तेल गरम झाल्यानंतर आपण जे जिरं मोहरी आहे ते यामध्ये टाकणार आहोत. सर्वात पहिलं मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी जशी आपली तडतडल त्यानंतरून आपण जिरं आणि तेजपत्ता टाकूयात. फोडणी होईपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला शेअर करत. त्याचबरोबर मी लगेच ह्याचबरोबर आपण जे बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे मसाले जे आहेत ते मी तेलातच टाकणार आहे. तेल तुम्ही बघितलं असेल मी जास्त तापू दिलं नाही आहे. जर एकदम जास्त तापलं तेल असेल तर त्याचबरोबर आपल्या लगेच मसाले जळून जातील. म्हणून मी जे पण मसाले आहेत आपले, हळद, लाल मिरची, धनिया पावडर आणि आपलं जे गरम मसाला आहे, वेगळा काही राजमा मसाला असा नसतो, ते फक्त गरम मसाला टाकतात नॉर्थ इंडियामध्ये. तर ते टाकल्यानंतर आपण जे मिक्सरमधून मिश्रण काढलं होतं, कांदा लसूण अद्रक टोमॅटोचं मिश्रण जे काढलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि तेलामध्ये ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण ते परतवतो त्याचवेळेस तुम्हाला थोडंसं मिक्स करून त्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे तेल थोडंसं सेपरेट होतं. तुम्ही बघितलं असेल मी तेल खूपच कमी टाकलेलं आहे भाजीत. मी कुठल्याही भाजीत जास्त तेल वापर करत नाही. जे आहे जेवढी आपल्याला हेल्दी एखादी डिश बनवता येईल तेवढी आपण बनवायची असते. त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता माझं मिश्रण असं झालेलं आहे. जसं बाकीच्यांच्या रेसिपीमध्ये तुम्ही बघत असाल की खूप सारं तेल बाजूला सुटलं आहे. जर तुम्ही तेल व्यवस्थित खात असाल, म्हणजे भरपूर प्रमाणात खात असाल, तर तुम्ही नक्कीच तेल जास्त टाकू शकता, ते चांगलं सेपरेट होऊन येईल. पण मी तेलच कमी टाकते त्याच्यामुळं वेगळं तेल बाहेर यायचा प्रश्न येत नाही. त्याबरोबर त्याच्या राजमा मी त्यामध्ये टाकला आहे. ज्यावेळेस आपलं मस्तपैकी ग्रेव्हीचा मसाला शिजला होता त्यानंतर, म्हणजे पाणी आटू द्यायचं आहे आपल्याला आणि थोड्या वेळ तो मसाला शिजवून घ्यायचा आहे. आता हे टाकून मी त्याला चांगली एक उकळी येऊपर्यंत शिजू देणार आहे. मीठ आपण टाकलं नव्हतं ते मीठ आपण टाकूयात. मीठ नंतर यासाठी टाकायचं आहे की आपलं जे पाणी होतं राजमामध्ये ते आणि ग्रेव्हीचं मिक्सर एकत्र व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपली भाजी किती प्रमाणात होती आहे त्यानुसार आपल्याला ठरवायचं आहे. 15 मिनटं उकळी आल्यानंतर भाजी आपली रेडी आहे राजमाची. आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे जिंजरचे जुलियन्स टाकलेले आहेत, म्हणजे उभे बारीक जे आहे आपलं अद्रक ते कापून टाकलेलं आहे. तर बघू शकता किती सुंदर प्रकारे ही राजमाची भाजी तयार झाली आहे. अगदी टेस्टी आहे. तुम्ही चपाती किंवा मोस्टली हे राईसबरोबर खातात, जिरा राईसबरोबर सर्व करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.